आमदार राजू पाटील आपल्या सोबत आहेत, मनसेचे आमदार आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. विधान परिषदेच्या निवडणुका आहेत आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात की महाविकास आघाडीला एक उमेदवार मागे घ्यावा लागेल. तुम्ही पण मनसेचे आमदार आहात, तुमची भूमिका नेमकी काय आणि या सगळ्या निवडणूक प्रक्रियेकडे कशा पद्धतीनं पाहता? खरं तर या निवडणुका बिनविरोध करता आल्याच्या, एकमेकाचं संख्याबळ तपासून तो कुठेतरी काही लोकांना वाटत असेल की निवडणुका व्हाव्यात आणि आपली शक्ती तपासून घ्यावी, मी ते त्यांची जे काय कसर असेल ती बघून घेत असतील या निवडणुकीच्या निमित्ताने. ही कदाचित आगामी काळातली लिटमस टेस्ट पण ठरू शकते, त्या अनुषंगाने या निवडणुका होत असतील. घोडेबाजार, क्रॉस वोटिंग होईल असं पण बोललं जात आहे जर उमेदवार मागे घेतला नाही तर. मला नाही वाटत, आता मी मागच्या 5 निवडणुकांमध्ये मतदान दिलं तर घोडेबाजार काय प्रकार असतो मला माहीत नाही आहे, त्यामुळे यावेळेस काय होतं ते सांगू शकत नाही आहे. परंतु काही चर्चा असतात या बाबतीच्या, त्या टाळता आल्या असतात असं मला वाटतं. लोकसभेमध्ये आपण पाहिलं आपल्या पक्षाने भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता, त्यामुळे तुम्ही महायुतीसोबत आहात यावेळी सुद्धा? बघा, आम्ही तो पाठिंबा दिला होता, अजूनही आम्ही महायुतीत असं सक्रिय किंवा कुठल्या बाबतीत बोलणी वगैरे अशा या प्रक्रियेत आम्ही नाही आहेत. परंतु या बाबतीत सुद्धा मान्य राजसाहेब जो आदेश देतील त्या आदेशानुसार मी मतदान करणार. कारण आता जेवढे मित्रपक्ष आहेत त्यांची भूमिका फार महत्वाची ठरणार, त्यांचा भाव वधारला आहे सध्या. नाही, निश्चितच भाव वगैरे आम्हाला काही माहीत नाही, आमचा भाव नेहमीच वधारलेला असो एक जरी असलो तरी. परंतु मान्य राजसाहेब जे सांगतील त्या अनुषंगाने तिथे होईल आणि मला वाटतं निघून जातील या निवडणुका व्यवस्थित. वसंत मोरे तुमच्यासोबत होते, मग वंचितमध्ये गेले, आता ते ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे त्यांनी, आणि त्यांनी म्हटलंय की बराच त्रास देण्यात आला, माझं काम केलं नाही वंचितचे. वंचितचे जे नेतृत्व आहे ते म्हणतात की आम्ही कार्यालयाची तोडफोड करू. त्यांची काय भूमिका या बाबतीत मी बोलण्यापेक्षा त्यांना एक दिवस मनसे सोडल्याचा पछतावा नक्की होईल एवढं मात्र निश्चित मी बोलू शकतो. मनसे सोडायला नको हवी होती त्यांनी, का इथे जो प्रेम इथे जो जनाधार होता. परंतु एका अर्थाने तुम्ही बघाल की आता त्यांना नेतृत्व पण फेसबुक लाईव्हचं भेटलं आहे, तसं त्यांच्याशी मिळतं जुळतंच नेतृत्व त्यांना भेटलेलं आहे, त्यामुळे थोडे दिवस राहतील तिथे व्यवस्थित, त्यानंतर शुभेच्छा त्यांना. शेवटचा प्रश्न आहे, राजसाहेब एक फिनिक्स म्हणून उभारी घेतील या विधानसभेमध्ये आणि पक्षसुद्धा फिनिक्स म्हणून उभारी घेईल, बरेच टीका टिप्पणी होते मनसेवर पण. निश्चितच तुम्ही बघाल लोकसभेच्या निवडणुकीत जो लोकांमध्ये जो रोष होता व्यवस्थेविरोधात किंवा जो आजकाल राजकारणाचा जो चिखल झाला त्या बाबतीत, तर निश्चितच लोकांची मान्य राजसाहेबांकडनं एक अपेक्षा आहे आणि आम्ही असंच म्हणजे भावना व्यक्त करतो की त्यांनी त्या अनुषंगाने पुढे वाटचाल करावी आणि लोक त्यांच्यासाठी तयार असतील. टीम इंडिया येते, टीम इंडियाचं स्वागत केलं जात आहे, तुम्ही पण त्या जल्लोषात सामील होणार आहात? हो निश्चितच, खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि इथे या सभागृहात त्यांचा सन्मान होणार आहे आणि त्याचं मी साक्षीदार होणार आहे, या बाबतीत खरंच खूप आनंद आहे. आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आपली भूमिका मांडली आणि वसंत मोरेंवर त्यांनी टीका केली. कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.